मित्रांनो बांधकाम कामगाराची ऑनलाईन नोंदणी करणे असेल कि किंवा नोंदणीनंतर बांधकामगारांची ऑनलाईन रिन्युअल करायचं असेल किंवा बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन क्लेम करणे असेल हे सर्व फॉर्म भरल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून एक ॲक्नॉलॉजमेंट नंबर दिला जातो या अॅक्नॉलॉजमेंट नंबरचा वापर करून तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये तुमचा नोंदणी फॉर्म असेल किंवा तुमचं रिन्युअल असेल किंवा तुमचं क्लेमचं फॉर्म असेल या फॉर्ममध्ये तुम्हाला अपडेट करण्यासाठी हा ॲक्नॉलॉजमेंट नंबर खूप महत्त्वाचा असतो या नंबरशिवाय तुम्ही तुमचा फॉर्म अपडेट करू शकणार नाही पण जर तुमचा हा ॲक्नॉलॉजमेंट नंबर जर हरवला तर तो, तो शोधायचा कसा हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ॲक्नॉलॉजमेंट नंबर जर तुमचा हरवला असेल तर तो शोधण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाची वेबसाईट ओपन करायचं आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि सध्या वापरत असेल म्हणजे रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून प्रोसिड फॉर्म यावरती क्लिक करायचं यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो येईल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जातो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर बांधकाम कमव्याची प्रोफाईल ओपन झाली असेल या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या रेड बॉक्समध्ये मी दाखवलं ॲरे करून या ठिकाणी तुम्हाला एक अकोनॉजमेंट नंबर पाहायला मिळतो हा नोंदीचा अकनॉलॉजमेंट नंबर आहे त्यानंतर खाली पेज स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिन्युअल्समध्ये जर तुम्ही फॉर रिन्युअल्स केला असेल आणि तुम्हाला जर रिन्युअल्स केल्यानंतर अक्नॉलॉजमेंट नंबर पाहिजे असेल तर रिन्युअलसाठी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही रेड बॉक्समध्ये पाहू शकता अॅक्नॉलॉजमेंट नंबर या ठिकाणी रिन्युव्हलचा अक्नॉलॉजमेंट नंबर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर ज्यावेळेला आपण क्लेम करतो क्लेम केल्यानंतर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या क्लेमसाठी वेगवेगळा अक्नॉलॉजमेंट नंबर दिला जातो तर तुम्ही या क्लेम्सवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता अॅक्नॉलॉजमेंट आपल्याला नंबर पाहायला मिळतात या रेड बॉक्समध्ये मी तुम्हाला अॅक्नॉजमेंट नंबर दाखवलेला आहे वेगवेगळ्या क्लेम्ससाठी वेगवेगळ्या अॅक्लॉजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर मित्रांनो तुमचा जर अॅक्नॉलॉजमेंट नंबर हरवला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन करून तुमचा अकॉनॉजमेंट नंबर मिळू शकता आणि ज्यावेळेला तुम्हाला फॉर्म अपडेट करायचा असतील तो नोंदणीचा असेल रिन्युअलचा असेल किंवा क्लेमचा असेल तर इथून तुम्ही तुमचा अॅकॉन्जमेंट नंबर घेऊन तुमचा फॉर्म अपडेट करू शकता तर मित्रांनो ही होती अकलॉनमेंट नंबर याबाबत महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका